आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेतकऱ्यांचा असूड कडाडला, जाचक कायदा रद्द झाला. आता कोरोनासाठी तिसऱ्या डोसची तयारी. हलगा मच्छे बायपास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच. भाजपतर्फे जनसमावेश यात्रेचे आयोजन. शहरातील विविध ठिकाणच्या कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी. पेजावर मठाधीशांच्या अवमानाचा निषेध. कृषी कायदे रद्द निर्णयाचे बेळगावात स्वागत. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी प्रयत्न. युनियन जिमखाना मैदानाला संरक्षण अधिकाऱ्यांची भेट झालीच नाही. बेळगावसह 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. दूधगंगा नदीत मगरींच्या संचाराचा धोका. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड, 888-43-888-63. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. या निर्णयाचे देशभरातील शेतकरी वर्गाकडून स्वागत झाले आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असे पंतप्रधान म्हणाले. आता कोरोनासाठी तिसऱ्या डोसची तयारी. भारतातील कोरोना लसीच्या तिसऱ्या डोस बाबत मोदी सरकार लवकरच धोरण ठरवू शकते. या संदर्भात एका अधिकाऱ्याने CNN न्यूज 18 ला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोस ऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल. कोरोना लसीचे बूस्टर देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे, तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोस नंतर तिसरा डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील कोरोना लसीच्या तिसऱ्या डोस बाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात ज्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त बूस्टर म्हणून कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हलगा मच्छे बायपास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच.
हलका मच्छे प्रकल्पामध्ये असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याला प्रखर विरोध प्रकट करून आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवू नये, आम्हाला आमची सुपीक जमीन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्ही या प्रकल्पाला कदापि सहमती देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. हलका मच्छे येथे बायपासच्या कामामुळे आजूबाजूच्या शिवारामध्ये पाणी अडल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा शुक्रवारपासून आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला, त्यानंतर बुधवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. हलका मच्छे बायपासचा सुमारे 4 किलोमीटर लांबीचा मातीचा रस्ता झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा न झाल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे भात आणि इतर पिकांना धोका निर्माण झालाय. या परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग या प्राधिकरणानेही रस्त्याचे काम गेल्या 2 दिवसांपासून थांबवले आहे. बायपास विरोधात शुक्रवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भाजपतर्फे जनसमावेश यात्रेचे आयोजन. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सातत्याने जनसामान्यांच्या योजना प्रभावीपणे राबवित आहे, तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहे. यामुळे जनतेच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याकरिता येत्या दिनांक 21 रोजी बेळगाव आणि चिकोडी येथे जनसमावेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिरली आणि विधान परिषदेचे पक्ष प्रतोद आमदार महांतेश कवडगी मठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही जनसमावेश यात्रा राज्यभर सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमात राज्यातील भाजप नेते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून भाजपच्या विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेच्या वेळी खासदार मंगल आंगडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, महानगर भाजपचे अध्यक्ष शशिकांत पाटील आणि नगरसेवक हनुमंत कोंगाडी आदी उपस्थित होते. शहरातील विविध ठिकाणच्या कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या कार्तिक स्वामी मंदिरांमधून भाविकांनी दर्शन घेतले. महिला वर्गासाठी वर्षातून एकदा ही संधी उपलब्ध होत असल्याचे मानले जाते. तसेच कार्तिक पौर्णिमेला दर्शन घेण्याची संधी भाविक साधत असतात, त्यामुळे शुक्रवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. किर्लोस्कर रोड येथील नवग्रह मंदिर, कपिलेश्वर देवस्थान येथील नवग्रह मंदिर यासह विविध ठिकाणी भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. भोई गल्ली येथील कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर विश्वस्त मंडळाने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नियोजन केले होते. गुरुवारी दुपारी अभिषेक आणि आरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद वितरण करण्यात आला. दुपारी 2:30 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. उत्सव कमिटीच्या स्तन कौजलगी, प्रवीण महिंद्रकर, उदय चव्हाण, सतीश जाधव, विनायक बळेश्वर, प्रसाद कारेकर, सुरेश सुतार, राघवेंद्र चव्हाण, मारुती कुंद्रे आदींनी नियोजन केले. पेजावर मठाधीशांच्या अवमानाचा निषेध. हिंदू धर्मीयांचे मार्गदर्शक असणाऱ्या पेजावर मठाधीशांच्या संदर्भात प्रसिद्ध कन्नड गीतकार हंसलेख यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याचा बेळगावातील समस्त ब्राह्मण समाज आणि इतर हिंदू धर्मीय संघटनांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. यासाठी गुरुवारी सायंकाळी टिळक चौक येथे निषेध सभा भरविण्यात आली. तसेच हंसलेख यांचा निषेध करण्यात आला. हंसलेख यांनी हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानाबद्दल अवमानकारक बोलणे बंद करावे, तसेच केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशा मागण्या उपस्थित सदस्यांनी केल्या. या निषेध सभेवेळी समस्त ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SN कुलकर्णी, अनिल पोद्दार, सुभाष कुलकर्णी, RS मुतालिक देसाई, नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी आपले विचार मांडले. ब्राह्मण समाजाच्या बाबतीत वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा काही मंडळींनी सुरू केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याला लगाम द्यावा, अन्यथा समाजाला आपला हिसका दाखवून देण्यात येईल असा इशारा अनिल पोद्दार यांनी दिला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगातील व्यक्तींचं म्हणणं असं आहे की सर्वात सुसंस्कृत जमात जी आहे, जी आमची जी जात जी आहे ती ब्राह्मणांची जात आहे असं जग मानतात. म्हणून आज पूर्ण जगामध्ये हिंदू धर्माचा प्रसार केलेली ही ब्राह्मण जात ही सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. आम्ही चुकीचं बोलत नाही आहे. आज कोणीतरी सोम्या गोम्या होतावा, हौशा यावा किंवा गौशा यावा आणि कुणीतरी यावा,
त्यांना त्याचा ताकदीचा त्याला काही ना उपयोग नाही आहे, त्यांचा कर्तव्य काही नाही आहे। कर्तव्य निष्ठ व्यक्ती आहेत, स्वतःच कर्तव्य त्याला सिद्ध करता आले नाही, राजकारणात करता आले नाही, समाजात करता आले नाही, म्हणून एका महान व्यक्तींचा त्यांनी अपमान करावा। कृषी कायदे रद्द निर्णयाचे बेळगावात स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाचक कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयाचे विविध ठिकाणी स्वागत झाले आहे। बेळगावातील शेतकरी वर्गांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले। कित्तूर शनामा चौक येथे जल्लोष करून विजय उत्सव साजरा करण्यात आला। हा शेतकरी एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। एपीएमसी विषयक कायद्यांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रभावी आंदोलन उभे केले होते। या आंदोलनामुळे केंद्र सरकारला हे कायदे रद्द करावे लागले आहेत, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी कित्तूर शनामा चौक येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन निर्णयाचे स्वागत केले। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी प्रयत्न। तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीत ऐक्याची घोषणा करण्यात आली। आता शहरातही समितीत एकी व्हावी यासाठी मराठा सांस्कृतिक भवन येथे माजी महापौर आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर किरण सायनाक होते। यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची एकत्र वज्रमूठ बांधणे, सीमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, स्थानिक किंवा विधानसभेच्या निवडणुकीला महत्त्व देणे, एक वर्ष आधीपासून संघटना बांधणे यासह अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। याप्रसंगी माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मीनाक्षी चिगरे, रेणू मुदगेकर, रूपा नेसरकर, वैशाली हुलजी, मेघा हळदणकर, मनोहर हलगेकर, राकेश पलंगे, विनायक गुंजटकर, संजय शिंदे, विजय भोसले, राजू बिर्जे, महेश नाईक यांच्यासह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते। युनियन जिमखाना मैदानाला संरक्षण अधिकाऱ्यांची भेट झालीच नाही। युनियन जिमखाना प्रकरणी 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून मालमत्ता सेना दलाच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 19 पासून जिमखान्यावर पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे केली होती। त्यामुळे शुक्रवारी युनियन जिमखान्याचा ताबा घेतला जाण्याची शक्यता होती, मात्र शुक्रवारी संरक्षण विभागाचे पथक या ठिकाणी आले नाही, त्यामुळे युनियन जिमखाना मैदानाचा ताबा घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। गुरुवारी सेना दलाच्या संरक्षण अधिकारी शेखर यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह युनियन जिमखाना मैदानाला भेट दिली होती, त्यामुळे त्यांनी युनियन जिमखाना कार्यालयातील व्यवस्थापक महांतेश देसाई यांच्याशी चर्चा करून आम्ही शुक्रवारी सकाळी जिमखान्याचा ताबा घेणार आहोत अशी तोंडी सूचना दिली होती, त्यामुळे शुक्रवारी जिमखान्यावर पोलिसांचा ताफा ठेवणार का असा प्रश्न क्रिकेट शौकीनांसमोर उभा राहिला होता। यामुळे शुक्रवारी सकाळी युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेक्रेटरी प्रसन्ना सुंठनकर, रणजित क्रिकेटपटू मिलिंद चव्हाण, परशुराम पाटील, वासिम धामणेकर, वीरेश गौडर, सचिन साळुंके आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू यांनी प्रवेशद्वारावर जिमखाना बचाव असा नारा देत आपला निषेध व्यक्त केला। कोर्टमध्ये असताना सुद्धा हे लोक आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि जिमखाना ताब्यात घ्यायचं चाललंय त्यांचं। हा एकमेव ग्राउंड बेळगावच्या मुलांसाठी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हा ग्राउंड आम्ही त्यांच्यासाठी वाचवणार आहोत। बेळगावसह 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बेळगावसह राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे, तर 9 जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलाय। बेंगलोर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर,
हसन, कोडगू, कोलार, मंड्या, रामनगर, शिमोगा येथे शुक्रवारी सकाळी 8:30 पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याचबरोबर बेळगाव, कारवार, मंगळूर, उडपी, धारवाड, गदग, हावेरी, चामराजनगर, म्हैसूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात मुसळधार अतिवृष्टीची शक्यता असते. येलो अलर्ट असणाऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असते. दूधगंगा नदीत मगरीच्या संचाराचा धोका. गेल्या काही दिवसांपासून कोगनोळी तालुका निपाणी येथील दूधगंगा नदीत मगरीचा वावर सातत्याने पाहायला मिळतो आहे. 15 दिवसांपूर्वी येथील नदीकाठाच्या शेतवडीत मगर निदर्शनास आली होती. त्यानंतर आता दिनांक 18 रोजी कोगनोळी पुणे बेंगलोर महामार्ग दूधगंगा नदीवरील पुलाखाली सुमारे 6 फूट लांबलचक असणारी मगर नागरिकांना पाण्याच्या मधोमध निदर्शनास आली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. त्याचबरोबर नदीकाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता किंवा नदीला धुणे धुण्यासाठी जनावरांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्यावर आणि सकाळी पोहायला जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सातत्याने कोगनोळी आणि परिसरात मगरीचा वावर वाढत असल्याने प्रशासन आणि वन खात्याने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243 5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनानंतर आता शाळा पुन्हा सुरळीत सुरू झाल्या आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यात मुलं नवनवीन कौशल्य अवगत करत असतात किंवा काही कौशल्य त्यांना आपोआप अवगत होत असतात. पण कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे गेल्या 2 वर्षात असे अनुभव मुलांना अपुऱ्या पद्धतीने मिळालेले आहेत. मुलं अगदी उत्साहाने शाळेत सहभागी होताना दिसत आहेत. मुलांच्या आनंदाला जणू उधाण आलंय. पण आता कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यावर पालक आणि शिक्षक यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेगवेगळ्या नवीन अभ्यासक्रम उपक्रमांची आखणी करून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष शिक्षक आणि पालकांना द्यावं लागत आहे. शाळा सुरू झालेल्या असल्या तरी कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे शाळेमध्ये देखील सॅनिटायझर, मास्कचा वापर करून सामाजिक भान ठेवत विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर नवनवीन उपक्रमांसह सर्वच शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1.5-2 वर्षानंतर शाळेत येऊन विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खाऊचा डब्बा, मित्रमैत्रिणी, अभ्यास, मज्जा, मस्ती, खेळ या सगळ्या शालेय भावविश्वात मुलं अगदी रमून गेलेली आहेत. तर ज्या ज्यावेळी मुलं आपल्या वस्तू इतरांना शेअर करतात तर त्या त्यावेळी त्यांनी सॅनिटायझरचा वापर करावा म्हणून आम्ही सूचना देतो. वर्गामध्ये प्रत्येकानं कंपल्सरी मास्क वापरावा यासाठी मुलांना सक्ती केली जाते. मुलं ज्यावेळी बाहेर जातात मग ती 10 मिनिटाच्या सुट्टीत बाथरूमला जात असतील तर त्यावेळी त्यांनी साबणानं हात धुतले पाहिजेत यासाठी कटाक्षानं काळजी त्यांची घेतली जाते. आणि ज्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये हात धुण्यासाठी, पाय धुण्यासाठी
आपले नळ आहेत तर त्या त्या ठिकाणी मी हँडवॉश आणि साबण ठेवलेले आहेत की जेणेकरून मुलांमध्ये कोविड-19चा प्रादुर्भाव होऊ नये, संसर्ग पसरू नये यासाठी आम्ही काळजी घेतोय. वर्गामध्ये शिक्षक सुद्धा शिकवत असताना स्वतः मास्क वापरतात. शाळेतील सगळ्या शिक्षकांचं लसीकरण झालेलं आहे, त्यामुळे मुलांशी थोडंसं सामाजिक अंतर जितकं होता येईल तेवढं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि चांगल्यातलं चांगलं शिक्षण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आम्ही एसओपीचं पालन करून त्यांच्यापर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर, आता कोरोनामध्ये तर तुम्ही बघितलं की ऑनलाईन शिक्षण होतं, त्यामुळे म्हणावं तसं ते मुलांपर्यंत पोहोचलं नाही, त्यामुळे आता साहजिकच तो अभाव मुलांमध्ये कुठेतरी दिसून येतोय. मग त्या अनुषंगाने तुम्ही नवीन उपक्रम कोणकोणते हाती घेतलेले आहेत, थोडं काही सांगाल का? तर जवळजवळ 18 महिने मुलं शिक्षणापासून दूर होती किंवा ती शाळेपासून दूर होती, त्यामुळे जर बघितलं तर पहिलीपासून ते 10वीपर्यंत सगळ्याच मुलांना अभ्यासाच्या बाबतीत अडचणी येत आहेत. कारण 18 महिन्यांचा पुस्तकापासून राहिलेला दुरावा हा पुन्हा एकदा शाळेमध्ये त्यांच्यात आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने खूप अडचणीचा ठरत आहे. कारण 18 महिने पुस्तकापासून किंवा शाळेपासून मुलं दूर राहिली, त्यामुळे जो एक त्यांचा सातत्य होतं शिक्षणात तर ते राहिलेलं नाही आहे, त्यामुळे ती स्थिर बसत नाही आहेत किंवा वाचन किंवा लिखाणात या बाबतीत बऱ्याच बाबतीत ते मागे पडताना दिसत आहेत. तर आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की पहिल्यांदा आम्ही आता 8वीची मुलं डायरेक्टली 10वीला आलेले आहेत, त्यामुळे 10वीच्या वर्गामध्ये सुरुवातीला आम्ही 8वीच्या बेसिक गोष्टी किंवा त्याच्या पाठीमागचा अभ्यासक्रम त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करतो. गाणी किंवा गोष्टी याच्या माध्यमातून त्यांना वाचनामध्ये किंवा शिक्षणामध्ये आवड कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करतोय. जसं वाचनकट्टा नावाचा आम्ही उपक्रम आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्येच राबवलेला होता की जेणेकरून आम्ही पुस्तकरूप आपलं गोष्टी स्वरूपात जर पुस्तकं मुलांसमोर मांडली तर त्याच्याबद्दल थोडीशी आस्था किंवा एक आवड मुलांमध्ये पुस्तकांबद्दल निर्माण होतील आणि थोडं थोडं का ते वाचतील. तर यासाठी म्हणून वाचनकट्टा नावाचा एक उपक्रम आम्ही राबवलेला होता. गाण्याचे चांगले चांगले व्हिडिओज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले होते की जेणेकरून मुलं गाण्याच्या माध्यमातून शिकतील. आत्ता सुद्धा तोच प्रयत्न, म्हणजे फिजिकली ज्यावेळी शाळा सुरू झालेल्या आहेत तर तेव्हा सुद्धा आम्ही तोच प्रयत्न करतोय. विद्यानिकेतन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत कोरोनानंतर ही जी शाळा सुरू झाली आहे तिथे कशा पद्धतीने काळजी घेतली जाते विद्यार्थ्यांची आणि एकंदरीत हा प्रवास आता कसा सुरू झाला आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वसाधारणपणे मागच्याच म्हणजे 25 ऑक्टोबर पासून आपल्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पहिली दुसरीच्या ज्या शाळा आहेत त्या 2 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. एकंदरीत आपण 18 महिन्यांपूर्वीचा जो काळ बघितला त्यावेळी सगळ्या शाळा ह्या सुरळीत चाललेल्या होत्या, पण कोरोनाच्या या परिस्थितीत शाळा एनकेन प्रकारे बंद राहिल्या आणि बंद राहिल्यामुळे मुलांचं जे शिक्षण होतं ते थांबलेलं होतं. याच्यासाठी शाळा म्हणून आम्ही प्रयत्न केलेला होता की ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचायचं, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवायचं किंवा मुलांना शिक्षणाबद्दल अभ्यासाबद्दल जागृती ठेवायची. याच्यासाठी ज्या ऑनलाईनच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रमही केले, म्हणजे मुलांच्यासाठी काही व्याख्यानं आयोजित केली, मुलांच्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले, त्या ऑनलाईन कार्यक्रमांना विद्यार्थी उपस्थित राहत होते. पण आमचा एकंदर ऑनलाईन अभ्यासातला अनुभव पाहिला तर विद्यार्थी नुसतेच मोबाईलकडे पाहणे आणि त्याची जी काही तोंडी उत्तरं असतील ती देणे, पण मूळ मुद्दा हा राहतोय की शिक्षणामध्ये वाचन लेखन किंवा श्रवण आणि ह्या ज्या स्किल्स आहेत, ह्या भाषेची जी कौशल्य आहेत, ही कौशल्य कुठंतरी पाठीमागं पडताना आपल्याला दिसत होती. आणि आत्ता जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत तेव्हा आम्हाला हे प्रकर्षानं जाणवतं की मुलं लेखन करताना कंटाळा करतायत किंवा वाचनाची त्यांना अजिबातच आवड राहिलेली नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय की त्यांना वेगवेगळ्या वाचनाच्या गोष्टी सांगून त्यांचं मन रमवणं, त्यांना मनोरंजनात्मक काही उपक्रम घेऊन अभ्यासाकडे वळवणं, अशा पद्धतीनं आमचं कामकाज चाललेलं आहे. लघु उद्योजक संघटनेच्या निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान.
बेळगाव जिल्हा लघु उद्योजक संघटनेच्या 13 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी 641 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्ज सोमवारपासून भरण्यात येणार आहे. उद्यमबाग मधील लघु उद्योजक संघटनेच्या कार्यालयात 11 नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत 4 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त सचिव यांच्यासह 13 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी 641 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गत निवडणूक वगळता आजपर्यंत लघु उद्योजक संघटनेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत रोहन जुवळी यांच्या गटाने सत्ता मिळविली होती. यानंतर जुवळी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा कालावधी आता संपल्याने निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 22 पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया खानापूर रोडवरील उद्यमबाग लघु उद्योजक संघटनेच्या मुख्य कार्यालयात पार पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी आंबेवाडीतील 9 जण निर्दोष. महाराष्ट्र राज्य आंबेवाडी असा फलक लिहिल्याप्रकरणी काकती पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून आंबेवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे 9 कार्यकर्ते निर्दोष झाले आहेत. 4थे JMFC न्यायालयाने हा निकाल दिला. घळगू काकतकर, युवराज मजूकर, सचिन तरळे, प्रदीप तरळे, सचिन मनोळकर, देवदत्त काकतकर, सुनील ढोपे, संजय मनोळकर, सोमनाथ कागलकर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक बळजबरीने हटवून पोलीस लोकांना मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी 2015 साली गावागावात महाराष्ट्र राज्य फलक उभारण्यात आले होते. आंबेवाडीतही असा फलक उभारण्यात आला होता, पण काकती पोलिसांनी या फलकावर आक्षेप घेतला. 2 भाषिकात तेढ निर्माण करणे आणि इतर कलमा अंतर्गत 9 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. साक्षीदारातील विसंगतीमुळे समितीच्या 9 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. समितीतर्फे ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण आणि ॲडव्होकेट महेश मोरे यांनी काम पाहिले. महाद्वा रोड येथे पोलीस खात्यातर्फे जनसंपर्क कार्यक्रम संपन्न. पोलीस खात्याच्या जनसंपर्क कार्यक्रमांतर्गत मार्केट पोलीस ठाण्याचे CPI मल्लिकार्जुन तुलसीगिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संभाजी गल्ली महाद्वा रोड येथील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी या भागातील पंच, कमिटी, महिला मंडळ, युवक मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांशी गुन्हेगारीवर आळा घालण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील आणि परशुराम कुरणे, बाळकृष्ण चौगुले यांनी CPI मल्लिकार्जुन तुलसीगिरी आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले. यानंतर CPI मल्लिकार्जुन तुलसीगिरी यांनी पोलीस खात्याच्या जनसंपर्क कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि गुन्हेगारी थांबविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरु नानक जयंती आणि इंदिरा गांधी जयंती साजरी. येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात शुक्रवारी गुरु नानक जयंती आणि इंदिरा गांधी जयंती असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष MR गोरीखान, VK सिंग, तबस्सुम मुल्ला, अकबर सडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला. 3 कोटींचा मुद्देमाल, मूळ मालकांना प्रॉपर्टी परेड मधून परत. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी प्रॉपर्टी परेडचे आयोजन केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ बेळगाव पोलीस आयुक्तालयांच्या वतीने देखील प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. 2019 पासून 2021 पर्यंत सुमारे 3,54,51,429 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी 1,51,40,890 रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या आवरणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी फिर्यादी आणि संबंधितांच्या वारसदारांना परत करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या आवारात प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे, PV स्नेहा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 2019 मध्ये 1,04,42,526 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2020 मध्ये 1,95,42,828 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. CN पोलिसांनी 2020 मध्ये
54,66,715 रुपये किमतीचा 38 किलो 665 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. असा एकूण 3,54,51,429 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, कार यासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी बेळगाव शहरातील सर्व ACP, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. ढोलगरवाडी येथील ड्रग्स कारखान्याचा मालक असणाऱ्या वकिलाला अटक. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष वांद्रे युनिटने महिला ड्रग पेडलरला अटक करून या गुन्ह्याचा तपास केला. थेट मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीतील फेमेड्रोन हा अंमली पदार्थ बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकला आणि हे ड्रग कनेक्शन उद्ध्वस्त केले. पोल्ट्री फार्म आणि जनावरांच्या गोठ्याच्या नावाखाली ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. सदर ड्रगचा कारखाना राजकुमार अर्जुनराव राजहंस यांचा असून तो वकील असल्याची माहिती पुढे आली आहे. वकील राजकुमार राजहंस याला अटक करण्यात आली आहे. राजकुमार राजहंस हा फरार होता. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला मालाड परिसरातून अटक केली. अंमली पदार्थ विरोधी कक्ष विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी गुन्ह्याची माहिती दिली. मुंबईतील खैराणी रोड साकीनाका येथे मॅगलिन नावाची महिला MD विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी परिसरात सापळा रचून संबंधित महिलेची पंचांसमक्ष झडती घेतली असता तिच्याजवळ 50 ग्रॅम MD अंमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी महिलेकडे कसून चौकशी केली असता हे अंमली पदार्थ ढोलगरवाडी येथील व्यक्तीने दिले असून त्याचा MD बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती तिने दिली. मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल मध्ये पालकांशी संवाद कार्यक्रम संपन्न. येथील मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गाला मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक VA हसबे होते. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यावेळी व्यासपीठावर पालक सविता खाडे, शंकर बसान, शाळेचे माजी विद्यार्थी CN सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षिका आशा पवार, DT सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर VA हसबे यांनी अध्यक्ष समारोप केला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक रेश्मा राक्षे यांनी केले. सूत्रसंचलन ND पाटील यांनी केले. PB मास्तीहोळी यांनी आभार व्यक्त केले. प्रकाश पादुकोण यांना जीवन गौरव पुरस्कार. जागतिक बॅडमिंटन महासंघाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानंतर पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार जागतिक बॅडमिंटन महासंघाने पादुकोण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारे माजी बॅडमिंटन आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या पादुकोण यांनी बॅडमिंटन खेळताना मोठे योगदान दिले आहे. 2018 त्यांना भारतीय बॅडमिंटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष सेवा पुरस्कारासाठी BWF कडून देवेंदर सिंग, SA शेट्टी, डॉक्टर OD शर्मा आणि माणिक सहा यांना नामांकने देण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालय क्रीडा स्पर्धा 27-28 रोजी. चवाड गल्लीतील मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालयीन मुला मुलींच्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला शनिवार दिनांक 27 आणि रविवार दिनांक 28 रोजी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता यांनी दिली. याप्रसंगी माजी क्रीडा प्राध्यापक GN पाटील, क्रीडा प्राध्यापक AJ जहागीरदार, क्रीडा प्राध्यापक प्रभू शिवनायकर, क्रीडा प्राध्यापक प्रदीप जुवेकर, क्रीडा प्राध्यापक डॉक्टर अमित जेडे, क्रीडा प्राध्यापक विनायक नायक यावेळी बैठकीला उपस्थित होते. जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालय फ्लोअरबॉल, हँडबॉल, ज्युडो स्पर्धा 30 रोजी.
जी ए सौंदती पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय फ्लोरबॉल हँडबॉल आणि ज्युडो मुलामुलींच्या स्पर्धा मंगळवार दिनांक 30 रोजी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती प्राचार्य बी बी तुरमुरे यांनी दिली. या स्पर्धेत 8 तालुक्यातील महाविद्यालय भाग घेणार आहेत. शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत या 3 खेळाबद्दल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी क्रीडा प्राध्यापक जी एन पाटील, क्रीडा प्राध्यापक शांतू पाटील, क्रीडा प्राध्यापक ए जे जहागीरदार, क्रीडा प्राध्यापक प्रभू शिवनायकर, क्रीडा प्राध्यापक प्रदीप जुळेकर, क्रीडा प्राध्यापक डॉक्टर अमित जेडे, क्रीडा प्राध्यापक विनायक नायक यांनी चर्चा केली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.